भगतसिंग हे नाव ऐकल्यावर आपल्या नजरेसमोर निश्चितच उभा राहतो तो एक महान क्रांतिकारक वैचारिक तरुण आणि त्याने देशासाठी केलेली सशस्त्र क्रांती। पण हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यामध्ये झालेल्या दोन हिंसात्मक घटनांमुळे दिनांक 23 मार्च 1931 रोजी चंद्रशेखर आझाद, शिवराम हरी राजगुरु यांच्यासह भगतसिंग यांना फाशी देण्यात आली। यावेळी भगतसिंग अवघ्या 23 वर्षांचे होते, अर्थात फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भगतसिंग यांचे वडील सरदार किशन सिंग यांनी 30 सप्टेंबर 1930 रोजी न्यायव्यवस्थेकडे क्षमा याचनेचा अर्ज करून भगतसिंग यांची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती। वडिलांच्या या क्षमा याचनेच्या अर्जामुळे भगतसिंग यांच्याही भावना दुखावल्या गेल्या होत्या, मात्र भावनांवर नियंत्रण ठेवून स्वतःच्या तत्वांना प्राधान्य देत भगतसिंग यांनी 4 ऑक्टोबर 1930 रोजी वडिलांना पत्र लिहिलं होतं। नेमकं काय लिहिलं होतं या पत्रात, यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप। माझी फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी तुम्ही न्यायव्यवस्थेला क्षमा याचनेचे पत्र लिहिले हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला। या बातमीमुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला। मला या गोष्टीचा उलगडा होत नाही की सद्यस्थितीत तुम्ही माझी शिक्षा रद्द करण्यासाठी क्षमा याचनेचे पत्र कसे काय लिहिले। मुलगा या नात्याने मी तुमच्या पितृत्वाच्या भावनांचा आणि इच्छांचा पूर्ण सन्मान करतो, पण असे असताना माझे मत विचारात न घेता क्षमा याचनाचे पत्र देण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नव्हता, कारण स्वतंत्र लढ्यातील माझी भूमिका तुमच्या विचारांहूनही वेगळी आहे। तुमची इच्छा असो वा नसो, मी स्वतंत्रपणे भारत मातेच्या स्वतंत्र लढ्यासाठी योगदान देत आलो आहोत। मला निश्चित माहिती आहे की तुम्ही सुरुवातीपासूनच कायद्याच्या चौकटीत राहून मी स्वतःचा बचाव करावा असं वारंवार सांगत आलात, पण तुम्हाला हेही माहिती असेल की मी याचा विरोध करतो आणि मी केव्हाच या स्वतःचा बचाव व्हावा अशी इच्छाही प्रकट केली नाही। या पूर्ण खटल्यात माझ्यासमोर एकच विचार होता आणि तो म्हणजे आमच्यावर गंभीर आरोप केले असतानाही आरोप केलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि त्यांनी हसत हसत ती स्वीकारावी, पण यात आम्ही यशस्वी होणार की नाही याचा निवाडा करणे हे माझे काम नाही, पण स्वतंत्र लढ्याला सर्वस्व अर्पण करून मी माझं काम करत आहे। तुमच्या मनात माझ्या जीवनाला जेवढी किंमत आहे तेवढे वास्तवात नाही। फक्त मीच नव्हे तर माझ्या काही सहकाऱ्यांवरही या खटल्यात गंभीर आरोप आहेत, मात्र आम्ही सर्वांनी या खटल्याचा निकाल लागेपर्यंत लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। वैयक्तिक जीवनात या निर्णयामुळे मला किती किंमत मोजावी लागेल याची पर्वा नाही। खूप दुःख होतंय तसेच भीतीही वाटते। मी तुमच्यावर टीका करताना वडील म्हणून तुम्ही माझ्यासाठी केलेल्या या कर्तव्याचा अपमान करताना माझ्याकडून सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन होईल, पण मी माझं म्हणणं स्पष्ट शब्दात मांडणार। जर कोणी व्यक्ती माझ्याशी अशा पद्धतीने वागत असेल तर मी त्यास गद्दारा समान मानतो, पण तुमच्या बाबतीत एवढं सांगू इच्छितो की हीच तुमची सर्वात दुबळी बाजू आहे। माझ्याप्रमाणे देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण केले असतानाही स्वतंत्र लढ्यातील महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही माघार घेतली याचंच मला आश्चर्य वाटतं। शेवटी तुमचे अन्य मित्र आणि या खटल्याच्या निकालाबाबत उत्सुकता असलेल्यांना एवढे सांगू इच्छितो की न्यायालयात आज मी कोणत्याही प्रकारे स्वतःचा बचाव करू इच्छित नाही। जरी न्यायालयाने माझ्या सहकाऱ्यांनी स्पष्टीकरणासाठी केलेली विनंती मान्य केली तरीही मी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही। या भारत मातेसाठी माझे जीवन अर्पण करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन। तर आज 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग यांना फाशी दिलेल्या घटनेला तब्बल 91 वर्ष पूर्ण झाली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, शिवराम हरी राजगुरु यांच्यासह अनेकांनी हौतात्म्य पत्करून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे। त्या सर्वांचे आजच्या दिवशी स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। जय हिंद। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।